नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिसेंबर महिन्यातील दिनविशेष यांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या दिनविशेष पासून. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. जागतिक एड्स दिन 1988 पासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे जो HIV संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्स साथीच्या आजाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. पुढील दिन विशेष 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1984 भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि प्रदूषण नियंत्रण कायदा औद्योगिक आपत्तीबद्दल जागरूक करणे हा आहे. पुढील दिन विशेष 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन. जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. पुढील दिन विशेष 4 डिसेंबर भारतीय नौसेना दिवस. भारतीय नौसेना दिवस दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पाकिस्तानी लष्कराने 3 डिसेंबर रोजी आपल्या लढाऊ विमानांद्वारे भारतावर हल्ला केला. नौदल दिन दरवर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 युद्धाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि भारतीय नौदलाच्या अविस्मरणीय विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. पुढील दिन विशेष 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन. संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. डिसेंबर 2013 संयुक्त राष्ट्र महासभेने 68 आमसभेच्या बैठकीत पारित केलेल्या ठरावाद्वारे 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा संकल्प केला. जागतिक मृदा दिनाचे उद्दिष्ट अन्न सुरक्षा, कृषी तसेच हवामान बदल कमी करणे, गरिबी निर्मूलन आणि शाश्वत विकासासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. पुढील दिन विशेष 6 डिसेंबर 1956 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हणतात. पुढील दिन विशेष 8 डिसेंबर 1985 सार्क परिषदेची स्थापना. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका येथे सार्क चार्टरवर स्वाक्षरी करून झाली. या संघटनेचे मुख्यालय काठमांडू नेपाळ येथे आहे. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना सार्क ही दक्षिण आशिया खंडामधील 8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. पुढील दिन विशेष 9 डिसेंबर 1946 दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली. संविधान सभेला संबोधित करणारे पहिले व्यक्ती JB कृपलानी होते. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांना नियुक्त करण्यात आले होते. पुढील दिन विशेष 10 डिसेंबर मानवी हक्क दिन. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच या व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे.
जगभरातील लोकांना मानवाधिकाराकडे आकर्षित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 1950 10 डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील दिन विशेष 11 डिसेंबर 1946 युनिसेफची स्थापना. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड किंवा युनिसेफ याची स्थापना करण्याचा प्रारंभिक उद्देश दुसऱ्या महायुद्धात नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हा होता. 11 डिसेंबर 1946 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्याची स्थापना केली. 1953 युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य बनला. पुढील दिन विशेष 14 डिसेंबर 1950 UNHCRची स्थापना. युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज म्हणजेच संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त ही संयुक्त राष्ट्र संघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. पुढील दिन विशेष 15 डिसेंबर 1749 छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन. छत्रपती शाहू हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र होते. छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्म 1682 झाला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. पुढील दिन विशेष 16 डिसेंबर 1854 महाराष्ट्रातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. 1854 साली स्थापन झालेले हे महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय गिंडी व भारतीय तंत्रज्ञान संस्था रुर्की या पाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. पुढील दिन विशेष 17 डिसेंबर 1928 क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सॉन्डर्स याची लाहोर येथे हत्या केली. बघूया पुढील दिन विशेष कडे. 18 डिसेंबर 1856 इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ सर जे जे थॉम्सन यांचा जन्म. जोसेफ जॉन थॉम्सन हे एक इंग्रजी भौतिक शास्त्रज्ञ होते. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते निवडून आलेले सदस्य होते. ते प्रख्यात शास्त्रज्ञ होते. त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. जे जे थॉम्सन यांना 1906 भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक वायूमध्ये विद्युत वहन करण्याबद्दलच्या त्यांच्या कार्यासाठी प्रदान करण्यात आला. पुढील दिन विशेष 19 डिसेंबर 1961 गोवा मुक्ती दिन. गोवा मुक्ती दिन भारतामध्ये दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोर्तुगीजांनी इथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्म परिवर्तनाची मोहीमच सुरू केली होती आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गांना गोव्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राघवत गोवा मुक्त केला. पुढील दिन विशेष 20 डिसेंबर 1956 संत गाडगे महाराज यांचे निधन. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव देबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. पुढील दिन विशेष 21 डिसेंबर 1909 अनंत कानेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. अनंत लक्ष्मण कानेरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर AMT जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कानेरे हे खुदिराम बोस यांच्या नंतरचे सर्वात तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. पुढील दिन विशेष 22 डिसेंबर 1887
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. श्रीनिवास रामानुजन अय्यंगार हे एक महान भारतीय गणित तज्ञ होते. आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांत या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. वळूया पुढील दिन विशेषकडे. 24 डिसेंबर 1986 भारतीय ग्राहक दिन. भारतीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इसवी सन 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. ते पुढील प्रमाणे: सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, आपले म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क आणि ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार. पुढील दिनविशेष: 25 डिसेंबर 1642 सर आयझॅक न्यूटन यांचा जन्मदिवस. सर आयझॅक न्यूटन हे एक इंग्रजी गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, केमियाशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ आणि एक लेखक होते. आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांपैकी प्रबोधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तात्विक क्रांतीतील ते प्रमुख व्यक्तिमत्व होते. 1687 मध्ये प्रथम प्रकाशित झालेले त्यांच्या मॅथमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी या पुस्तकाने शास्त्रीय यांत्रिकी प्रस्थापित केली. न्यूटनने ऑप्टिक्स मध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आणि जर्मन गणितज्ञ गॉटफ्रीड विल्हेम लिबनिझ यांना अनंत कॅल्क्युलस विकसित करण्यासाठी श्रेय दिले. पुढील दिन विशेष: 26 डिसेंबर 1914 कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्मदिवस. बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी त्यांनी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. पुढील दिन विशेष: 27 डिसेंबर 1945 28 देशांनी एकत्रित जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन केले. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवाणघेवीच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. गरिबी दूर करण्यासाठी जागतिक बँक जगभरात विशेष प्रयत्नशील आहे. पुढील दिन विशेष: 28 डिसेंबर 1937 टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्मदिवस. रतन नवल टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते. 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण या भारतातील 2 सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते आहेत. पुढील दिन विशेष: 29 डिसेंबर 1844 काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेश चंद्र बॅनर्जी यांचा जन्मदिवस. व्योमकेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय बॅरिस्टर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स साठी निवडणूक लढवणारे ते पहिले भारतीय होते. पुढील दिन विशेष: 30 डिसेंबर 1906 ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. अखिल भारतीय मुस्लिम लीग हा ब्रिटिश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झाली. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली होती. भारतीय राजकारणात काँग्रेस ही जशी प्रमुख शक्ती होती, त्याचप्रमाणे दुसरीही एक शक्ती होती, ती म्हणजे मुस्लिम लीग होय. आता बघूया डिसेंबर महिन्यातील शेवटची दिनविशेष. 31 डिसेंबर 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडिया कधी कधी जॉन कंपनी म्हणूनही ओळखले जात होते. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी
21 वर्षापर्यंत त्यांना सूट दिली होती. नंतर कंपनीने भारतातील जवळजवळ सर्व प्रदेशांवर आपले लष्करी आणि प्रशासकीय वर्चस्व प्रस्थापित केले होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिसेंबर महिन्यातील दिनविशेष यांचा आढावा घेतला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.